1987 ला भाऊंनी वाघ अख्खी बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी असंच पळवायचं. वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घालणं आमदार संजय गायकवाड यांच्या आता गळ्याशी आलेलं आहे. नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण पाहत आहे सरकारनामा. संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार नेहमीच वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असतात. असंच एक वादग्रस्त विधान आता बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना भोवलेलं आहे. शिवजयंतीनिमित्त एका कार्यक्रमामध्ये एका स्थानिक वृत्तवाहिनीनं त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत घेता घेता 2-3 प्रश्न झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या गळ्यामध्ये हे काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. 1987 मी त्या वाघाची शिकार केली होती आणि नंतर त्याचा दात मी माझ्या गळ्यामध्ये घातला. त्यावेळी वाघ होता का बिबट्या असं देखील त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नाही तो वाघच होता असं राजेशाही थाटात सांगितलं आणि बिबट्या तर मी असं सहज पळवून लावतो असं देखील म्हणून गेले. अर्थात हा जो त्यांनी केलेला वादग्रस्त विधानाचा सगळा जो भाग आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि मग वनविभागाला जाग आली आणि मग वनविभागानं वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या गळ्यातील वाघाचा दात काढून घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. आता प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढे काय होणार आहे याचीच उत्तरं आता आपल्याला काही दिवसात मिळणार आहेत. अर्थात जर हा वाघाचाच दात आहे हे सिद्ध झालं तर कायद्याने हा गंभीर गुन्हा आहे. कारण की वाघाची शिकार करणे आणि त्याचा अवयव परिधान करणे किंवा तो जवळ बाळगणे हा दखलपात्र गंभीर गुन्हा समजला जातो आणि या कायद्याअंतर्गत जर हा गुन्हा सिद्ध झाला तर 3 वर्षांचा सश्रम कारावास देखील होऊ शकतो. त्यामुळं संजय गायकवाडांनी 37 वर्षांपूर्वी केलेली वाघाची शिकार आज त्यांना भोवली आहे आणि शिकारी खुद या शिकार हो गया असंच या बाबतीत म्हणावं लागेल. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.